नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी जाधव शिवाजी सीताराम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आभाळवाडी या ठिकाणी कार्यरत आहे मित्रांनो अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्मान्य आशिषजी एरिकर साहेब त्याचप्रमाणे जिल्हा शिक्षण अधिकारी माननीय भास्करजी पाटील साहेब तसेच जिल्हा नोडल अधिकारी माननीय जयश्री कार्ले मॅडम यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली आपल्या जिल्ह्यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून मिशन आरंभ नावाचा एक स्तुत्य उपक्रम सुरू आहे हा प्रकल्प राबवत असताना संगमनेर तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी मान्य बाळासाहेब गुंड साहेब त्याचप्रमाणे तालुका नोडल अधिकारी मान्य दीपकजी त्रिभुवन साहेब यांनी मला आपणासमोर अध्यापनाची संधी निर्माण करून दिली त्याचप्रमाणे ही तासिका आपणासमोर अतिशय चांगल्या प्रकारे पोहोचवण्यासाठी आमच्या संगमनेर तालुक्याची तंत्रस्नेही टीम यामध्ये सुरेशजी भारती सर संदीपजी सर आणि संजयजी सर या सर्वांनी अगदी प्रचंड मेहनत घेतलेली आहे या सर्वांना प्रथमतः धन्यवाद देतो आणि आपल्या आजच्या घटकाकडे येतो मित्रांनो आपला घटक आहे टेकडेवारी टेकडेवारी या घटकावरती या अगोदर आपण दोन तासिकांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे चर्चा केली आहे का दोन तासिकांमध्ये आपण शेकडेवारी या घटकाचे काही मूलभूत संबोध संकल्पना समजावून घेतल्या त्याचप्रमाणे त्यावर काही उदाहरणं देखील सोडवली मग आता पहा शेकडेवारी यामध्ये आपण या ठिकाणी या पूर्वी यापूर्वीच पाहिलेलं आहे की शे म्हणजे काय तर शे म्हणजे शंभर शेकडा म्हणजे काय तर शेकडा म्हणजे प्रति शंभर शेकडा म्हणजे प्रति शंभर यालाच आपण टक्के देखील म्हटलंय म्हणजे जर पंचवीस टक्के अशा प्रकारे जर मी या ठिकाणी जर मांडलेला असेल तर याचा अर्थ होतो पण शंभर पैकी पंचवीस किंवा प्रति शंभराला पंचवीस किंवा पंचवीस भागिले शंभर आता हा सर्व भाग आपण यापूर्वीच पाहिलेला आहे मित्रांनो मागील तासिकेमध्ये आपण एक स्वाध्याय तुम्हाला दिलेला होता आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी हा स्वाद्या सोडवला देखील असेल परंतु या स्वाद्यामध्ये ही जी काही पाच सहा उदाहरणं होती त्यामध्ये एक थोडस वेगळ्या स्वरूपाचं उदाहरण होतं हे उदाहरण आपण पाहू आणि मग आजच्या उदाहरणांकडे जाऊयात उदाहरण असं होतं मित्रांनो की एका वस्तूची किंमत शेकडा वीसने ने वाढवली नंतर काही दिवसांनी त्या वस्तूची किंमत शेकडा वीसने पुन्हा कमी केली तर शेवटी आलेली त्या वस्तूची किंमत ही मूळ किमतीपेक्षा कितीने जास्त होती अगर कमी होती मग आता प्रथम तर उदाहरण काय होतं पहा सुरुवातीला वीस टक्क्याने वाढवली होती किंमत त्या वस्तूची बरोबर वीस टक्क्याने वाढवली होती आणि नंतर वीस टक्क्याने कमी केली होती पहा मग आता या ठिकाणी आपल्याला कोणत्याही वस्तूची किंमत दिलेली नाही पहा फक्त उदाहरणामध्ये काय सांगितलंय की प्रथमता वस्तूची किंमत वीस टक्क्याने वाढवली आणि नंतर काही दिवसांनी किंवा थोड्या दिवसांनी पुन्हा त्या वस्तूची किंमत शेकडा वीसने कमी केली तर शेवटी येणारी वस्तूची किंमत ही मूळ किंमतीपेक्षा कितीने जास्त आहे अगर कमी आहे या उदाहरणांमध्ये पहा बरीचशी विद्यार्थी चुका करतात किंवा हे उदाहरण सोडवताना आपल्याला अडचणी येतात मग आता याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाची किंमत आपल्याला दिलेली नाही मग आपण काय करूयात की अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये उदाहरण दाखल आपण त्या वस्तूची किंमत एक गृहित धरायची मी या ठिकाणी ती वस्तूची किंमत शंभर आहे असं गृहित धरलं मग त्या वस्तूची किंमत जेव्हा वीस टक्क्याने वाढणार आहे किती टक्क्याने वाढवली वीस टक्क्याने तर त्या वस्तूची किंमत होते एकशे वीस रुपये किती रुपये झाली एकशे वीस रुपये झाले आता थोडे दिवस निघून गेले आणि पुन्हा या वस्तूची किंमत वीस टक्क्याने कमी झाली मग आता वीस टक्क्याने कमी झाली म्हणजे काय कोणत्या रकमेवर कमी झाली ती शंभरावर नाही झाली तर एकशे वीस ही किंमत होती त्यावेळेला आणि त्या एकशे वीसच्या वीस टक्के रक्कम कमी झालेली आहे किंमत आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी एकशे वीस चे वीस टक्के काढावे लागते एकशे वीस चे वीस टक्के काढत असताना पहा आपण अशी उदाहरणं अगोदर सोडवलेली आहेत एकशे वीस गुणिले वीस टक्के म्हणजे वीस भागिले शंभर आणि मग याला जर सोडवल्याच्या नंतर आ, या शून्याला हा शून्य गेला म्हणजे काय छेदाला आपण दहाने, भाग अपन दहाने छेदा बर, विच्चे, विच्चे ने भागलं तर आपण अंशाला देखील दहाने ने भागणार आहोत आता या शून्याला देखील इकडचा एक शून्य गेला उरला कोण बारा गुणिले दोन छेदामध्ये एक राहिला बरोबर बार दुने चोवीस म्हणजे त्या वस्तूची एकशे वीसशे वीस टक्के चोवीस आहे मग आता चोवीसने ही रक्कम कमी झाली किंवा किंमत कमी झाली म्हणजे आपल्याकडे किती रुपये किंमत होती त्या वस्तूची त्यावेळेला एकशे वीस रुपये होती एकशे वीस चे वीस टक्के म्हणजे चोवीस रुपये कमी झाले म्हणजे या ठिकाणी उत्तर आलं शहाण्णव रुपये आता पहा शहाण्णव हे लहान आहेत शंभर पेक्षा शंभर ही या ठिकाणी या वस्तूची मूळ किंमत होती आणि म्हणून उदाहरणामध्ये आपल्याला जे विचारलं होतं उदाहरणामध्ये आपल्याला विचारलेलं होतं की वीस टक्के कमी केल्याच्या नंतर त्या वस्तूची किंमत या मूळ किमतीपेक्षा कितीने कमी असेल तर ती चारने कमी असेल म्हणजे अशा प्रकारे अशी जी अं शंभर किंवा अशी एखाद्या वस्तूची किंमत गृहित धरून ही उदाहरणं सोडवावी लागतात ठीक आहे तर आजचे नवीन उदाहरणं आपण आज पाहू पहा या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर एक उदाहरण दिसते पहा ते व्यवस्थित वाचूयात अगोदर तीन दिवसीय नाट्य महोत्सवात नाट्य सहभाग सभागृहाच्या बाराशे पन्नास आसनांपैकी पहिल्या दिवशी बारा टक्के दुसऱ्या दिवशी दहा टक्के व तिसऱ्या दिवशी चार टक्के आसने रिकामी होती तर तीन दिवसांत किती किती आसने रिकामी राहिली पुन्हा एकदा वाचू तीन दिवसीय नाट्य महोत्सवामध्ये नाट्य सभागृहाच्या बाराशे पन्नास आसनांपैकी पहिल्या दिवशी बारा टक्के दुसऱ्या दिवशी दहा टक्के व तिसऱ्या दिवशी चार टक्के आसने रिकामी राहिली तर तीन दिवसात किती आसने रिकामी राहिली पर्याय क्रमांक एक या ठिकाणी दिलाय एकशे पन्नास पर्याय क्रमांक दोन आहे दोनशे पन्नास पर्याय क्रमांक तीन आहे तीनशे पंचवीस आणि पर्याय क्रमांक चार आहे या ठिकाणी तीनशे पन्नास आता मुलांनो त्या नाट्य सभा ग्रहाची आसन क्षमता या ठिकाणी दिलेली आहे ती आहे बाराशे पन्नास पहा ते किती आहे बाराशे पन्नास आता पहिल्या दिवशी बारा टक्के असणे रिकामी राहिली म्हणजे हे बाराशे बारा 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 पन्नास चे आपल्याला बारा टक्के काढायचे बारा टक्के म्हणजे बारा भागिले शंभर बाराशे पन्नास गुनिले बारा भागिले शंभर बरोबर पाहता या ठिकाणी या शून्याला हा शून्य गेला येथे पहा बेसक बारा आणि बे पंच दहा म्हणजे छेदामध्ये पाच आले या ठिकाणी अंशामध्ये सहा आले मग पाचने पुन्हा एकशे पंचवीस ला भाग देऊ पाच एके पाच पाच दुने दहा दोन उरले आणि पाचा पाचा पंचवीस पंचवीस एकशे पन्नास आणि म्हणून पहिल्या दिवशी एकशे पन्नास असणे किंवा खुर्च्या या ठिकाणी त्या सभारागृहाच्या रिकाम्या राहिल्या आता दुसरा प्रश्न आहे किंवा दुसरा भाग याच्यामध्ये आहे की दुसऱ्या दिवशी बाराशे पन्नास चे किती आहे दहा टक्के या ठिकाणी रिकामे राहिले मग बाराशे पन्नास चे आपल्याला दहा टक्के काढायचे आहेत म्हणजे बाराशे पन्नास भागिले गुणिले दहा भागिले शंभर बरोबर या शून्याला हा शून्य गेला याला हा शून्य गेला म्हणजे किती उत्तर आलं तर एकशे पंचवीस आलं आणि तिसऱ्या दिवशी चार टक्के असणे रिकामी राहिली म्हणजे पुन्हा बाराशे पन्नास चे आपल्याला चार टक्के या ठिकाणी काढायचे चार टक्के म्हणजे चार भागिले शंभर या ठिकाणी सरळ रूप दिल्याच्या नंतर पहा या शून्याला हा शून्य गेला नंतर पहा चार एके चार सॉरी बे दुने चार आणि बे पंचे दहा आता पाचने पुन्हा आपण एकशे पंचवीस ला भाग देऊ पाच एके पाच पाच दुने दहा आणि पाचा पाचा पंचवीस म्हणून या ठिकाणी उत्तर काय येते पहा पंचवीस गुणिले दोन बरोबर पन्नास आणि म्हणून पहिल्या दिवशी एकशे पन्नास असणे दुसऱ्या दिवशी एकशे पंचवीस असणे आणि तिसऱ्या दिवशी पन्नास असणे या ठिकाणी रिकामी होती आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलंय तर तीन दिवसात किती आसने रिकामी राहिली म्हणजे तिन्ही दिवसांची आपल्याला बेरीज करायची कि किती किती आसनं प्रत्येक दिवशी या ठिकाणी रिकामी राहिलेली आहेत आणि म्हणून एकशे पन्नास आणि पन्नास दोनशे झाले दोनशे आणि शंभर तीनशे आणि तीनशे आणि पंचवीस या ठिकाणी तीनशे पंचवीस आसने आली आणि म्हणून या उदाहरणामध्ये एकूण तीनशे पंचवीस आसने रिकामी राहिली तीन दिवसांमध्ये आणि म्हणून आपला या ठिकाणी पर्याय क्रमांक उत्तराचा आहे तीन आता पहा हे उदाहरण सोडवताना उदाहरणाचा जर नीट साचा जर पाहिला तर तीन दिवसांमध्ये आपल्याला बारा टक्के दहा टक्के आणि चार टक्के अशा प्रकारे आसन रिकामी राहिल्याचं सांगितलेलं आहे आणि त्यामध्ये आसन किंवा आसन क्षमता त्याची काही बदललेली नाही ती बाराशे पन्नासच आहे मग प्रत्येक दिवसाचे आपण काढल्याप्रमाणे जरी आपण काढले तरी चालतील किंवा काही विद्यार्थी मध्ये आपण या ठिकाणी बारा टक्के दहा टक्के आणि चार टक्के यांची बेरीज जर केली बारा आणि दहा बावीस सव्वीस टक्के मग बाराशे पन्नास चे जर आपण सव्वीस टक्के काढले तरी देखील हे उत्तर बरोबर येईल आता पहा हेच हा जर प्रश्न असेल हा प्रश्न गेल्या वर्षीच्या किंवा दोन हजार चोवीस या सालामध्ये शिष्यवृत्तीच्या परीक्षेला आलेला प्रश्न होता आता हाच प्रश्न कधी कधी फिरवला जाईल आणि आपल्याला सांगितलं जाईल की तीन दिवसांमध्ये एकूण किती, कि किती तिकिटांची विक्री झाली कारण इथं आसनं रिकामी राहिली म्हणजे तिकीट घेऊन ती आसनं रिकामी राहिलेली आहेत मग इथं रिकामी राहिलेली संख्या आपण या ठिकाणी काढली परंतु तीन दिवसांमध्ये किती किती आसनं भरली गेली किंवा किती तिकिटं विकली गेली अशा स्वरूपाचा सुद्धा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारला जाऊ शकतो आणि म्हणून अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये आपण कुठलाही गोंधळ न करता कुठलीही गडबड न करता आपण हे प्रश्न अगदी व्यवस्थित प्रकारे सोडवायचे आहे आता यानंतर पुढील उदाहरण पहा मुलांना तुमच्या समोर एक उदाहरण या ठिकाणी दिसतंय स्क्रीनवरील उदाहरण वाचा एकदा एका शाळेत सातशे चाळीस विद्यार्थ्यांपैकी तीनशे तेहतीस मुली आहेत तर त्या शाळेत किती मुली आहेत आणि आपल्याला पर्याय दिलेले आहेत पर्याय क्रमांक एक पंचेचाळीस टक्के पर्याय क्रमांक दोन बेचाळीस टक्के पर्याय क्रमांक तीन सेहेचाळीस टक्के आणि पर्याय क्रमांक चार पंचावन्न टक्के मग या ठिकाणी पुन्हा एकदा आपण उदाहरण वाचू एका शाळेत सातशे चाळीस विद्यार्थ्यांपैकी तीनशे तेहतीस मुली आहेत किती आहेत एकूण विद्यार्थी संख्या या ठिकाणी पहा या ठिकाणी त्या शाळेतील एकूण विद्यार्थी संख्या आहे सातशे चाळीस त्यापैकी किती विद्यार्थिनी किंवा मुली आहेत तर तीनशे तेहतीस मुली आहेत आणि प्रश्न पण आपल्याला विचारलाय तर त्या शाळेत किती मुली आहेत आता ए, उत्तर तर त्याच ठिकाणी दिसतंय तीनशे तेहतीस मुली आहेत पर्यायामध्ये तीनशे तेहतीस आहे का तर बिलकुल नाही म्हणजे या ठिकाणी आपल्याला मुलींची टक्केवारी काढायची पहा मग ही टक्केवारी काढताना कशे प्रकारे ही टक्केवारी आपल्याला काढता येतील पहा कि सातशे चाळीस पैकी तीनशे तेहतीस मुली आहेत काय सातशे चाळीस पैकी तीनशे तेहतीस मुली आहेत तर शंभरापैकी किती अशा प्रकारची रचना आपण मापन मागील तासिकेमध्ये आपण या ठिकाणी पाहिली होती पहा या प्रकारे गेल्याच्या नंतर हे उदाहरण पटकन सुटतं पण आणि मांडणी सुद्धा चुकत नाही मग पहा कि एक्स ची किंमत काढायची काय येईल एक्स बरोबर तीनशे तेहतीस भागीले सातशे चाळीस गुनिले शंभर अशा प्रकारचं आपल्याला या ठिकाणी मांडणी मिळेल आणि मग याला जर सरळ रूप दिलं आपण तर हे सरळ रूप देताना पहा काय एकशे किंमत नि किंमत निघते ते पाहू या शून्याला आपण हा शून्य घालवला घालला म्हणजे छेदाला आणि अंशाला आपण दहाने भागलं आता पुन्हा छेदामध्ये राहिले चौऱ्याहत्तर आणि या ठिकाणी तीनशे तेहतीस आहे चौऱ्याहत्तरचा पाडा आपल्याला काही ये लगेच येत नाही मग जेवढं सरळ रूप देता येईल तेवढं सरळ रूप आपण देऊन घ्यायचं दहाला दोन ने भाग जाईल चौऱ्याहत्तर ला सुद्धा दोन ने भाग जाईल म्हणून बे पंचे दहा आणि या ठिकाणी बे त्रिक सहा आणि बेसाती चौदा मग आपल्याला पुढे काय मिळालं पहा तीनशे तेहतीस गुणिले पाच भागिले सदोतीस आताच आता, आता देखील या ठिकाणी छेदामध्ये सदोतीस राहिलेला आता सदोतीसने आपल्या अंशाला भागायचंय आता सदोतीसचा पाडा करायची तर आपलं येत पण नसेल मग आपण काय करूया या ठिकाणी सदोतीसने पहा सदोतीसला जर दहा ने गुणलं तर तीनशे सत्तर येईल म्हणजे अंदाजानं आपल्याला कसं भाग जाईल तो पाहायचा आहे सदोतीसला जर आपण दहा ने गुणलं तर तीनशे सत्तर येईल आणि मग आपण तीनशे सत्तर तर तीनशे तेहतीस पेक्षा मोठे येतात म्हणून तीनशे सत्तर घेऊन आपल्याला चालणार नाही मग पहा सदोतीस गुणीने जर नऊ केलं नवा नवासाते त्रेसष्ट हले सहा नऊ त्रिक सत्तावीसन तीन, 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 तीन तीस तीसन तीन तेहतीस म्हणजे या ठिकाणी सदोतीस ला जर नवाने जर आपण गुणलं तर आपलं उत्तर तीनशे तेहतीस येत आणि म्हणून सदोतीस एके सदोतीस सदोतीस एके सदोतीस आणि सदोतीस नववे तीनशे तेहतीस आणि मग उत्तर लिहायला आता सोपं झालं पहा नऊ गुणिले पाच छेदामध्ये एक बरोबर नवा पासे पंचेचाळीस छेदामध्ये एक आहे त्याचा काही फरक पडत नाही आणि म्हणून आपल्याला एक ची किंमत या ठिकाणी किती मिळाली पंचेचाळीस मिळाली आता पर्यायामध्ये आहे का पंचेचाळीस टक्के पहा पर्याय क्रमांक एक या ठिकाणी पंचेचाळीस टक्के आहे आणि म्हणून एका शाळेत सातशे चाळीस विद्यार्थ्यांपैकी तीनशे तेहतीस मुली आहेत तर ते शाळेत किती मुली आहेत तर त्या शाळेत पंचेचाळीस टक्के मुली आहेत पर्याय क्रमांक एकचं वर्तुळ आपल्याला या ठिकाणी रांगवावं लागेल पहा आता यानंतर पुढील प्रश्न आपल्याला पाहायचा आहे हा थोडा वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न आहे या अगोदर आपण मागील तासिकेमध्ये आपण पाहिलं होतं की शेकडेवारीचा उपयोग गुणांची तुलना करण्यासाठी देखील केला जातो आता उदाहरण वाचूया एकोणतीसावं उदाहरण आपल्याला स्क्रीनवर दिसतय रमाला मराठी विषयामध्ये मराठी विषयामध्ये पंचाहत्तर पैकी साठ गुण मिळाले पंच्याहत्तर पैकी साठ तिला मराठी विषयामध्ये मिळालेत त्याच्यानंतर गणितामध्ये चाळीस पैकी छत्तीस गुण मिळालेत त्याचप्रमाणे विज्ञानामध्ये तिला पन्नास पैकी तीस गुण मिळाले आणि इंग्रजीमध्ये शंभर पैकी पंच्याहत्तर गुण मिळाले तर तिला कोणत्या विषयात सर्वात जास्त गुण मिळाले आता उदाहरण जर आपण नीट वाचलं तर या ठिकाणी ह्या प्रत्येक पेपर किंवा प्रत्येक विषयाची परीक्षा सारख्या गुणांची नव्हती हो पहिल्यांदा तिचा पंच्याहत्तर पैकी पेपर होता दुसऱ्यांदा गणिताचा पेपर चाळीस पैकी होता विज्ञानाचा पेपर पन्नास पैकी होता आणि इंग्रजीचा पेपर शंभर पैकी होता प्रथम आपण जर पाहिलं या ठिकाणी विद्यार्थी पटकन चूक काय करतात शंभर पैकी पंचाहत्तर गुण मिळाले बाकी सगळ्यापेक्षा पंच्याहत्तर ही मोठी संख्या आहे किंवा अधिक वाटतात आणि पटकन मुलं काय करतात पंच्याहत्तर म्हणजेच काय इंग्रजीतले गुण त्या विद्यार्थिनीला सगळ्यात रमाला सर्वात जास्त मिळालेत असं उत्तर त्या ठिकाणी लिहून टाकतात परंतु अशा प्रकारची ज्या वेळेला गुणांची किंवा विषयांची किंवा मार्कांची जर तुलना करायची असेल तर आपण काय करायचं त्याला शेकडेवारीमध्ये रूपांतरित करायचं पहा म्हणजे आता इथे पहिल्यांदा काय दिलेलं आहे कि मराठीचा विषय आहे तर त्याला पंच्याहत्तर पैकी साठ गुण मिळाले म्हणजे किती टक्के मिळाले ते काढू मग पंच्याहत्तर पैकी त्या ठिकाणी तिला किती गुण मिळालेले आहेत साठ गुण मिळाले तर शंभर पैकी किती म्हणजे शंभर पैकी एक्स असं या ठिकाणी आपण गृहित धरू म्हणजे एक्सची ची किंमत काय येईल एक्स बरोबर एक्स बरोबर साठ गुणिले शंभर भागिले पंच्याहत्तर आणि मग या ठिकाणी याला जर सर रूप आपण जर दिलं पंचवीस त्रिक पंचाहत्तर आणि पंचवीस टोक शंभर पा आता पुन्हा छेदामध्ये आपल्याला तीन राहिला मग याला पुन्हा जर आपण भाग दिला तर काय भाग जाईल पाच तीन एके तीन तीन दुने सहा तीन शून्य शून्य म्हणजे चा भाग केला आणि भाग देऊन छेदामध्ये एक राहिलाय वीस गुणिले चार बरोबर ऐंशी वीस चोक ऐंशी म्हणजे तिला मराठीमध्ये मराठीमध्ये किती गुण मिळाले ऐंशी गुण मिळाले आता दुसरा विषय आहे दुसरा विषय कोणता आहे विज्ञानामध्ये सॉरी गणितामध्ये गणितामध्ये त्या मुलीला चाळीस पैकी छत्तीस गुण मिळालेले आहेत या ठिकाणी आपण पहिला विषय घेतला इथं दुसरा विषय घेऊ मग आता डायरेक्ट जरी आपण मांडलं तर त्याची टक्केवारी काढताना की छत्तीस छेद चाळीस गुणिले शंभर बरोबर शून्याला शून्य गेला किंवा शून्य जरी नाही घालला तरी चालेल चार एके चार चार नववे छत्तीस आणि दहा दहा गुणले नऊ हे पहा दही नव्वे नव्वद आणि म्हणून या ठिकाणी नऊ गुणिले दहा बरोबर नव्वद म्हणजे या ठिकाणी तिला नव्वद टक्के गुण मिळालेत गणित विषयामध्ये किती गुण मिळालेत नव्वद टक्के मराठी विषयामध्ये तिला किती मिळालेत ऐंशी टक्के आता राहिला पुढचा विषय विज्ञान आता हे अगोदरचं आपण थोडं खडून टाकूयात त्यासाठी आपण वरती गुणांची संख्या त्या ठिकाणी लिहिलेली आहे पहा या मुलीचे विज्ञान विषयातील गुण आपल्याला टक्केवारी काढायचे म्हणून पन्नास पैकी तिला किती गुण मिळालेत तीस गुण मिळालेत तर शंभर पैकी किती तर गुण इले शंभर या ठिकाणी आपण जर केलं तरी टक्केवारी त्या ठिकाणी निघेल मग शून्याला शून्य केला पाच एके पाच पाच दुने दहा पाच शून्य शून्य आणि विस्त्रिक साठ म्हणजे या मुलीला या ठिकाणी गणित विषयामध्ये साठ टक्के गुण मिळाले गणितामध्ये नाही विज्ञान विषयामध्ये साठ टक्के गुण मिळाला आणि इंग्रजीच या ठिकाणी दिलेलं आहे इंग्रजीमध्ये शंभर पैकी पंच्याहत्तर आहे म्हणजेच काय शंभर पैकी पंचाहत्तर म्हणजे पंच्याहत्तर टक्के आणि म्हणून इंग्रजी या विषयामध्ये तिला पंच्याहत्तर टक्के गुण आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी लगेच सांगू शकतो की या सर्व टक्केवारीमध्ये नव्वद टक्के हे नव गुण जास्त आहेत आणि म्हणून त्या विद्यार्थिनीला गणितामध्ये जे मिळालेले आहेत चाळीस पैकी छत्तीस गुण हे सर्वात जास्त गुण आहेत आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी निघेल की रमाला गणित विषयामध्ये सर्वात जास्त गुण मिळाले ते नव्वद टक्के मिळाले आणि म्हणून आपला पर्याय क्रमांक या ठिकाणी असेल दोन गणित आणि म्हणून आपण या ठिकाणी दोन क्रमांकाचं वर्तुळ या ठिकाणी रंगवणार आहोत आता पुढील उदाहरण पाहूया आता पुढे एक हे उदाहरण तिस तिसाव्या क्रमांकाचं उदाहरण जे आहे ते थोडस वेगळ्या स्वरूपाचं उदाहरण आहे आणि मुलं बऱ्याच वेळा अशा प्रकारच्या उदाहरणांमध्ये चुका करतात आणि म्हणून आपण हे उदाहरण जरा व्यवस्थित पाहूयात की पंचाहत्तर पैसे हे पाच रुपयांच्या शेकडा किती पहा बरं का उदाहरण थोडस व्यवस्थित वाचूया पंचाहत्तर पैसे हे पाच रुपयांच्या शेकडा किती म्हणजे पाच रुपयाचे शेकडा काय येतील म्हणजे पंच्याहत्तर पैसे होतील पहा या ठिकाणी आपण पाच रुपयांचे शेकडा म्हणजे त्याचे पाच रुपयाचे टक्केवारी काढायची किती टक्के तर एक टक्के बरोबर किती आहे पंचाहत्तर पैसे आहेत आता हे उदाहरण जर असं असं आपण जर सोडवलं तर हमकाश या ठिकाणी चूक होते आणि म्हणून पहा शेकडेवारीमध्ये या ठिकाणी आपल्याला तुलना करतोय आणि तुलना करत असताना जेव्हा तुलना करणाऱ्या दोन्ही राशी असतील तिन्ही राशी असतील तर या सर्व राशी एकाच प्रकारच्या एककात असल्या पाहिजेत म्हणून या ठिकाणी पाच रुपये आपल्याला दिलेले आहेत पाच रुपये आहेत या ठिकाणी आणि इथे किती आहेत पंच्याहत्तर पैसे आहेत मग एक तर पाच रुपयाला पैसे करून घ्या किंवा पैशांना रुपये करून घ्या आणि मग हे उदाहरण सोडवा आणि म्हणून या ठिकाणी काय करू आपण पाच रुपयाला जर पैसे केले तर याचे होतात पाचशे पैसे पाच रुपये म्हणजे पाचशे पैसे गुणिले एक शंभर बरोबर किती उत्तर आलं पंच्याहत्तर आता पहा याला सरळ रूप देताना कशा स्व सरु, स्वरूपाचं स्वरूप जाईल ते आपण या ठिकाणी पाहू बरोबर पंच्याहत्तर या ठिकाणी शंभर भागिले आहे इकडे जाऊन तो गुणिले होईल पंच्याहत्तर गुणिले शंभर भागिले इथं पाचशे गुणिले आहेत इकडे उजव्या बाजूला आल्याच्या नंतर तो भागीले होणार आहे आणि डाव्या बाजूला आपलं पद आहे ते एक्स म्हणजे जे काढायचे आहे टक्केवारी ती आहे आता सरळ रूप जर दिलं आपण पाच सरळ रूप देऊन पाहूयात की काय उत्तर येतं या ठिकाणी या शून्याला हा शून्य गेला या शून्याला हा शून्य गेला खेदामध्ये पाच राहिले पाच एके पाच पाच एके पाच दोन उरले मग पाचा पाचा पंचवीस म्हणजे उत्तर आलं पंधरा गुणले एक भागिले एक बरोबर उत्तर आलं पाच सॉरी पंधरा आणि म्हणून या ठिकाणी पंच्याहत्तर पैसे हे पाच रुपयांचा शेकडा पंधरा आहे किंवा पंधरा टक्के आहे मग पंधरा टक्के आहे तर पर्यायामध्ये पर्याय क्रमांक तीन आपल्याला या ठिकाणी दिसतोय पहा पंधरा आणि म्हणून आपण पर्याय क्रमांक च वर्तुळ या ठिकाणी रंगवणं गरजेचं आहे पुढील उदाहरण पाहूयात आता था? आता एकतीस क्रमांकाचं उदाहरण या ठिकाणी आपल्या समोर दिसत आहे वीस टक्के ते साठ टक्के म्हणजे किती आता कोणतंही उदाहरण जर आपल्याला जर सोडवायचं असेल तर आपण काय करायचंय प्रथमत ते उदाहरण अगदी व्यवस्थित वाचून घ्यायचंय समजून घ्यायचंय की आपल्याला या ठिकाणी कोणती क्रिया करणं गरजेचं आहे पहा वीस टक्केचे साठ टक्के म्हणजे किती पर्याय क्रमांक दिलाय पहिल्यांदा एक क्रमांकाचा पर्याय आहे बारा टक्के पर्याय क्रमांक दोन आहे चोवीस टक्के पर्याय क्रमांक तीन आहे सहा टक्के आणि पर्याय क्रमांक चार आहे अठरा टक्के मग आता पहा जर उदाहरण आपल्याला सोडवायला घेतलं तर प्रथमतः या ठिकाणी मांडणी करून घेऊ आपण वीस टक्क्याचे वीस टक्क्याचे साठ टक्के म्हणजे किती मांडणी करून घेतली जसे तसं आपण लिहून घेतलं मग आपण पाहिलेलं आहे अगोदर पहा वीस टक्के म्हणजे काय वीस भागिले शंभर चे म्हणजे काय गुणिले साठ टक्के म्हणजे काय साठ छेद शंभर अशा स्वरूपाची आपल्याला मांडणी या ठिकाणी मिळाली किंवा याला रूप दिल्याच्या नंतर या, या प्रकारे मांडणी मिळते पहा आता मग जर भागकार केला या शून्याला हा शून्य घालून टाकला या शून्याला हा शून्य घालून टाकला पहा तर काय मिळेल आपल्या अंशामध्ये दोन गुणिले सहा भागिले दहा गुणिले दहा बरोबर पहा काय आलं साही दुने बारा आणि छेदामध्ये शंभर दाही दाही शंभर मग आता पहा तुम प्रश्न काय विचारलाय वीस टक्क्याचे साठ टक्के म्हणजे किती आपला टक्केवारीमध्ये प्रश्न विचारलेला आहे म्हणजे बारा छेद शंभर याचा अर्थ होतो बारा टक्के आणि म्हणून आपलं उत्तर या ठिकाणी निघालेलं आहे बारा टक्के आणि म्हणून वीस टक्के चे साठ टक्के म्हणजे किती तर पर्याय क्रमांक एक या ठिकाणी उत्तर आपल्याला सापडतय बारा टक्के आणि म्हणून आपलं उत्तर हे बारा टक्के असेल आता पुढील प्रश्न आपल्याला पाहायचा आहे पहा आता दिसायला अतिशय छोटा हा प्रश्न दिसतो पहा पण बरेच विद्यार्थी अशा प्रकारच्या उदाहरणांमध्ये हमका चुका करतात आणि आपल्याला चुका जास्तीत जास्त टाळायच्या आहेत प्रत्येक प्रश्न आपल्या सक्षमपणे कसा सोडवता येईल याचा विचार आज आपण या ठिकाणी करणार आहोत पहा बत्तीसावा प्रश्न दिसतोय शून्य चिन्ह शून्य सहा सात बरोबर किती टक्के शून्य चिन्ह सहा सात बरोबर किती टक्के असा आपला प्रश्न आहे पहा प्रश्न सोडवताना पहा काय करायचंय किती टक्के विचारले टक्के आहे याचा अर्थ आपण पाहिले टक्के म्हणजे काय शतमान आहे तो शतमान किंवा शेकडा आहे आणि टक्के म्हणजे तो एक प्रकारचा अपूर्ण अंक आहे की ज्याचा छेद किती पाहिजे आपला शंभर पाहिजे आणि म्हणून आपण या ठिकाणी ती संख्या लिहून घेऊयात पहा शून्य चिन्ह शून्य सहा सात याला छेद आता या ठिकाणी काहीच नाही म्हणजे तो एक आहे शून्य दशम चिन्ह शून्य सहा सात छेद एक थेद काहीच नाही म्हणजे तो किती आहे थेद एक आहे आणि म्हणून आता याला काय करायचं आपल्याला आपल्याला टक्के हवेत म्हणजे त्याचा छेद शंभर पाहिजे पहा मग छेद शंभर होण्यासाठी छेदाला आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी शंभरने गुणावं लागेल किंवा दोन शून्य एकावरती पाहिजे म्हणजे मला दोन घर पुढे जाणं गरजेचं आहे आणि मग पहा मी काय करेन त्याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचं कॅल्क्युलेशन नाही फक्त चिन्हाची जर व्यवस्थित आपल्याला माहिती असेल किंवा चिन्ह कसं सरकवायचं ते जर आपल्याला व्यवस्थित कळलं तर हे उदाहरण एकदम पटकन सुटतं पहा एक आणि दोन म्हणजे प्रथम तर आपलं इथं होतं एक नंतर आता दोन घर मला पुढं जायचे तेव्हा मला शंभर मिळेल आणि म्हणून पहा शंभर चिन्ह शून्य अशा प्रकारे आपल्याला जर दोन घर पुढे गेलो तर मिळेल मग आता अंशाचं सुद्धा चिन्ह आपल्याला काय करावं लागेल दोन घर पुढे जावं लागेल म्हणजे हे चिन्ह कुठं आहे इथं आहे दोन घरं पुढे गेलं म्हणजे काय तर या ठिकाणी जावं लागेल आणि म्हणून पहा शून्य शून्य सहा चिन्ह सात छेद शंभर अशा प्रकारचं आपल्याला उत्तर या ठिकाणी मिळेल आणि मग शून्य शून्य म्हणजे काय त्याला काही इकडच्या डाव्या बाजूच्या शून्या अर्थ ना नाही म्हणून सहा दशांश चिन्ह सात थेट शंभर अशा प्रकारचा आपल्याला अपूर्णांक मिळाला म्हणजेच काय तर सहा दशांश चिन्ह सात टक्के आणि म्हणून शून्य दशांश चिन्ह सहा सात बरोबर किती टक्के तर सहा दशांश चिन्ह सात म्हणजे पर्याय क्रमांक आपलं या ठिकाणी पहा चार क्रमांकाचा पर्याय आपल्याला या ठिकाणी दिसतोय आणि मग सहा सात टक्के हे आपलं या ठिकाणी उत्तर असेल पहा म्हणजे हा प्रश्न सोडवताना आपण काय केलंय पहा या ठिकाणी आपल्याकडे काय किती होते शून्य दशांश शून्य शून्य सहा सात होते आणि ते म्हणजे किती टक्के आहे हे विचारलं होतं याचा अर्थ त्याला छेद शंभर जर घेतला तर किती होणार हे आपल्याला पाहायचं होतं आणि म्हणून हे उदाहरण सोडवल्याच्या नंतर आपल्याला सहा दशांचिन्ह सात टक्के इतके या ठिकाणी हे उत्तर मिळालेलं आहे आता पुढील प्रश्न आपण पाहूयात थोड्यासा वेगळ्या प्रकारचा हा प्रश्न आहे प्रश्न या ठिकाणी आपण जर वाचला साखरेची किंमत तीस रुपये प्रति किलोग्राम पासून पस्तीस रुपये किलोग्रॅम झाली तर साखरेच्या दरात शेकडा किती वाढ झाली उदाहरण पुन्हा एकदा वाचा की साखरेची प्रथमता किंमत किती होती तीस रुपये प्रति के होती आता ती किती झाली पस्तीस रुपये के झाली तर साखरेच्या दरात टेकडा किती वाढ झाली अशा स्वरूपाचा आपल्याला प्रश्न दिलेला म्हणजे पहा या ठिकाणी साखरेची किंमत किती होती तीस रुपये होती प्रति किलो ते किती झाली पस्तीस रुपये झाली म्हणजे किती रुपये वाढले पाच रुपये वाढले बरोबर मग प्रश्न काय विचारला त्यांनी आपला तर साखरेच्या दरात शेकडा किती रुपये वाढ झाली मग हे उदाहरण समज संदु, समजून घेताना आपण एक गोष्ट प्रथमतः पाहिली पाहिजे की तीस रुपये किंमत होती तीस रुपयामध्ये पाच रुपयाची वाढ झाली तर शंभर रुपयामध्ये किती रुपयांची वाढ होईल अशा प्रकारे देखील हे उदाहरण सोडवता येईल पहा आणि म्हणून मांडणी करताना आपण काय मांडणी करूयात तीस रुपये साखरची किंमत होती पाच कि कि ती पाच रुपयाने वाढली तर मग तीस रुपयाला आपण शंभर रुपये म्हटलं कारण शेकडा काढायचा आपल्याला किंवा टक्केवारीत काढायचंय म्हणून तीसची तुलना आपण शंभराशी केली म्हणून शंभर रुपये जर त्या साखरेची किंमत असेल तर किती रुपये वाढेल अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे याच्यासाठी आपण या ठिकाणी एक्स मानू एक्स म्हणजे कोणते अक्षर या ठिकाणी आपण वापरू शकतो आणि म्हणून हे उदाहरण जर सोडवलं आपण त्याला सरळ रूप जर दिलं तर उत्तर काय निघेल पहा एक्स बरोबर पाच गुणिले शंभर हा छेदामध्ये असलेला शंभर या ठिकाणी इकडे जाताना पाठीमागच्या तासिकांमध्ये आपण हे सर्व पक्षांतर पाहिलेलं आहे आणि म्हणून छेदातला शंभर इकडे भागिले आहे तो डाव्या बाजूला येताना गुणिले होईल आणि म्हणून पाच गुणिले शंभर छेद तीस बरोबर एक्स अशा स्वरूपाची मांडणी आपल्याला या ठिकाणी मिळते पहा मग काय करूयात याला सरळ रूप देऊ गेला शून्याला शून्य गेला म्हणजे काय गेला आपण छेदाला दहाने भागलं अंशाला देखील दहाने भागलं आणि म्हणून अंशामध्ये आपल्याला मिळालेत पहा पाच गुणिले दहा भागिले तीन बरोबर पन्नास भागिले तीन आता पन्नास भागिले तीन याला पुढे आपण जर संक्षिप्त रूप दिलं कारण आपल्याला उत्तर थोडस वेगळ्या स्वरूपाची आहेत या ठिकाणी म्हणून आपण काय करूयात की पहा तीन एके तीन दोन राहिले वीस झाले तीन सक अठरा पुन्हा दोन उरले पण तीन पेक्षा दोन लहान आहेत आणि म्हणून सोळा पूर्णांक दोन छेद तीन अशा स्वरूपाचं आपलं उत्तर या ठिकाणी आलंय आणि म्हणून ते पर्याय क्रमांक चार मध्ये आपल्याला दिसतंय पहा या ठिकाणी आणि म्हणून साखरेची किंमत तीस रुपये प्रति किलो पासून ती पस्तीस रुपये किलो पर्यंत जर वाढली किंवा झाली तर साखरेच्या दरात शेकडा किती वाढ झाली तर ती शेकडा सोळा पूर्णांक दोन अंश तीन अशा स्वरूपाची वाढ या ठिकाणी झाली आणि म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर आपण लिहून टाकायचे किंवा तो पर्याय आपल्याला गिरवायचा आहे मग एकतर किती वाढ झाली ती पाच रुपये वाढ झाली हे घेऊन जरी सोडवलं तरी हे उत्तर व्यवस्थित निघेल किंवा हे गणित सोडवताना जर तुम्ही समजा तीस रुपयाचे पस्तीस रुपये झाले तर शंभर रुपयाचे किती एक्स अशी जरी मांडणी केली तरी चालेल परंतु शेवटी ज्या वेळेला तुम्ही ही मांडणी केल्याच्या नंतर उत्तर निघेल त्याच्यामधून इथे जर तीस आणि पाच पस्तीस आहेत इथे सुद्धा शंभर वजा करावी लागतील आणि येणार उत्तर त्या ठिकाणी सोळा दशांश चिन्ह किंवा सोळा पूर्णांक दोन चेर तीन अशा प्रकारचं या ठिकाणी उत्तर तुम्हाला मिळेल मांडणी कशाही प्रकारे करा फक्त संकल्पना समजून घ्या कारण जर तीस रुपयाला पस्तीस रुपयांची वाढ जर आपण या ठिकाणी घेतली तर ते तीस रुपये सुद्धा आपण त्याच्यामध्ये घेतलेले आहे आणि म्हणून ते तीस वजा करावे लागतील म्हणून शंभरामधून सुद्धा किंवा ते येणाऱ्या उत्तरामधून सुद्धा आपल्याला शंभर वजा करावे लागतील आणि उरलेली रक्कम म्हणजे ती शंभरावर झालेली वाढ असेल आणि म्हणून ती शेकडा सोळा पूर्णांक दोन अं छेद तीन अशा स्वरूपाचं उत्तर आपल्याला मिळेल आता यानंतर आपल्याला पुढील उदाहरण पाहायचंय पहा त्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला उदाहरण दिसतय हे उदाहरण आपण पन सोडू पन्नास टक्क्याचे पन्नास टक्के पहा पन्नास टक्क्याचे पन्नास टक्के भागीले भागीले पंचवीस टक्क्याचे पंचवीस टक्क्याची किती आहेत पंचवीस टक्के आता ही एक पदावलीच आहे ही पदावली आपल्याला या ठिकाणी सोडवायची आहे आणि म्हणून पन्नास टक्क्याचे पन्नास टक्के भागिले पंचवीस टक्क्याचे पंचवीस टक्के बरोबर किती असा प्रश्न या ठिकाणी आहे आता टक्केवारीची चिन्ह या ठिकाणी बरीच आलेली आहे परंतु अशा उदाहरणामध्ये आपण काही घाबरायचं काम नाही आणि म्हणून हे उदाहरण सोडवताना पहा आपण काय करूयात की पन्नास टक्क्याचे पन्नास टक्के म्हणजे काय पन्नास भागिले या ठिकाणी शंभर टक्क्याचा अर्थ ते म्हणजे काय गुणिले पुन्हा पन्नास टक्के म्हणजे काय पन्नास छेदामध्ये शंभर पुन्हा भागिलेचं चिन्ह आहे तसंच ठेवलं पुढे पंचवीस टक्क्याचे पंचवीस टक्के म्हणजे काय पंचवीस साहून छेद शंभर ते म्हणजे गुणिले आणि पुन्हा पंचवीस टक्के म्हणजे काय पंचवीस अंश छेद शंभर अशा स्वरूपाचं या ठिकाणी मांडणी आपल्याला मिळाली आता या ठिकाणी आपण सरळ रूप देऊ शकतो अतिशय सोप्या स्वरूपाचं सरळ रूप आहे एकदा ही मांडणी तुम्ही केली की उत्तर अगदी सहज सहज तुमच्या लक्षात येईल किंवा सहज काढता येईल पहा मग आता पन्नास एके पन्नास पन्नास दुने शंभर या ठिकाणी सुद्धा पन्नास एके पन्नास पन्नास दुने शंभर पंचवीस एके पंचवीस पंचवीस चौक शंभर पंचवीस एके पंचवीस पंचवीस चौक शंभर पहा आता काय मिळते अंशामध्ये पहा एक गुणिले एक गुणिले एक भागिले किती दोन गुणिले दोन भागीले एक गुणिले एक भागीले चार गुणिले चार आता पहा याच उत्तर काय येणार आहे एक छेद चार एक छेद चार भागीले एक छेद चार चौक सोळा ही मांडणी आहे आता आजची मांडणी आली मिळाल्याच्या नंतर पाठीमागे देखील आपण असं एक उदाहरण सोडवलं होतं पहा की एकशे चार भागिले एकशे सोळा आहे एक अंशे सोळा न भागणं ही क्रिया काही इतकी सोपी नाही आणि म्हणून आपण काय करायचंय एखाद्या संख्येला एखाद्या संख्येनं भागणं म्हणजे काय तर त्या संख्येच्या गुणाकार व्यस्तानं त्या संख्येला गुण निवड हो। मग आता गुणाकार व्यस्त म्हणजे काय की ज्या दोन संख्यांचा गुणाकार एक येतो अशी संख्या आहे त्या एकमेकाच्या गुणाकार व्यस्त असतात म्हणजे या ठिकाणी ही संकल्पना थोडीशी आपण पुढे शिकणार आहोत परंतु भागिले छेद सोळा आहे त्याचा गुणिले होताना काय होईल पहा छेद चार गुणिले सोळा अंशात घ्यायचा सोळा छेद एक याला उलटा करायचा पा आणि मग मात्र याला रूप दिल्याच्या नंतर चार एके चार चार चोक सोळा एक गुणिले चार पहा एक गुणिले चार भागिले एक गुणिले एक बरोबर उत्तर किती येईल चार छेद एक बरोबर चार आणि मग या ठिकाणी हे उत्तर चार आलं तर आपल्या पर्यायामध्ये हे उत्तर पहा पर्याय क्रमांक दोन मध्ये तुम्हाला दिसत आहे की पन्नास टक्क्याचे पन्नास टक्के भागिले पंचवीस टक्क्याचे पंचवीस टक्के बरोबर किती तर बरोबर उत्तर आपलं चार आलं अशा स्वरूपाची जेव्हा पदावली आपल्याला येते तेव्हा ही पदावली सोडवताना आपण व्यवस्थित मांडणी करून घ्यायची चिन्ह व्यवस्थित लिहायची आणि मग काही गुणाकार असेल भागाकार असेल बेरीज असेल किंवा वाजाबाकी असेल अशा प्रकारच्या क्रिया आपण त्या ठिकाणी व्यवस्थित करायच्या पदावलीच्या नियमाप्रमाणे करायच्या म्हणजे हे उदाहरण आपलं चुकत नाही चला पुढचं उदाहरण पाहू आपण आणखी एक मुद्दाम सरावासाठी आपण एक पदावली पाहूयात वाचा जरा उदाहरण एकदा काय आहे ते कंसामध्ये दिलेले तीन पॉइंट पंच्याहत्तर चे पाच टक्के अधिक साठ पॉइंट पंचवीस चे दहा टक्के या पदावलीचे योग्य उत्तर कोणते आहे पुढील पर्यायामध्ये पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिलेत पहा एकदा पर्याय तुम्ही वाचून घ्या त्या ठिकाणी चार पर्याय तुम्हाला दिलेले आहेत मग आता आपण पहिल्यांदा प ही पदावली मांडून घेऊया कि तीन चिन्ह सात पाच चे पाच टक्के म्हणजे गुणिले पाचशे शंभर अधिक सात चिन्ह पंचवीस चे दहा टक्के आहेत म्हणजे गुणिले या ठिकाणी दहा टक्के पहा बरोबर तीन पॉइंट पंच्याहत्तर ते पाच टक्के म्हणजे तीन पॉईंट पंच्याहत्तर गुणिले पाच टक्के म्हणजे पाच अंश शेतामध्ये शंभर अधिक सात पॉइंट पंचवीस गुणिले दहा टक्के म्हणजेच काय दहाचे शंभर पहा आता काय करूयात आपण पहा या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं बेरीज आहे आणि बेरीज जर असेल पूर्णांक तर आपल्याला मिळणारच आहे म्हणून त्याचे छेद सामान असणं गरजेचं आहे आणि म्हणून या ठिकाणी छेद शंभर आहे इथं छेद शंभर आहे मग छेदाला जास्त आपण त्रास द्यायचा नाही छेद आहे तसाच ठेवू सध्या पाचा, पाचा पंच 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 पाच पंचवीस तीन पॉईंट पंच्याहत्तर गुण्हे पाच करून घेऊ पाचा पाच पंचवीस हातचे आले दोन पाचा सात पस्तीस आणि दोन सदोतीस हातच्या आले तीन पाच त्रिक पंधरा आणि तीन अठरा दोन दशांश चिन्हाच्या नंतर या ठ दो, दोन घराच्या नंतर दशांत स्थळ आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी अठरा पॉइंट पंच्याहत्तर अशी लिहून हो, घेऊ आणि छेदामध्ये शंभर ठेवू अधिक हो। पाहता सात पॉइंट पंचवीस ला दहाने गुणायचे पहा म्हणजे एक चिन्ह पुढे जाईल दशांश स्थळ पुढे जाईल आणि म्हणून बहात्तर चिन्ह पाच भागिले शंभर आता दोन्ही अपूर्णांकांचा या ठिकाणी छेद समान आहे आणि म्हणून आपण काय करू अंशांशांची आउशा बेरीज करू अठरा पॉइंट पंच्याहत्तर अधिक बहात्तर पॉइंट पाच छेदामध्ये एकच छेदाला तो आला शंभर आता पहा बरं काय उत्तर निघते आपलं बेरीज करून पाहू अठरा पॉईंट किती आहे पंचाहत्तर अधिक बहात्तर पॉइंट पाच पाच म्हणजे किती घ्यायचे पन्नास घेऊ पाच अधिक शून्य पाच सात पाच बारा आजचा आला एक आठ दोन दहा एक अकरा आजचा आला एक सात आठ आणि नऊ दशांश चिन्ह पंचवीस एक्क्याण्णव पॉईंट पंचवीस पहा छेदामध्ये किती आले शंभर आता पहा आता उत्तरामध्ये कुठेही छेदामध्ये शंभर नाहीत म्हणजे आपल्याला काय करायचंय त्याचा छेद एक आहे आणि छेद एक करायचा आहे याचा अर्थ आपल्याला चिन्ह आपल्याला काय करावे लागतील सरकवावे लागतील पहा चिन्ह कुठे इथे शंभराचं इथं शेवटी आहे दोन घरं इकडे आलं तर एक होईल आणि म्हणून याला शंभरने भागायचंय याला सुद्धा शंभरने भागावं लागेल पण भागाकार करण्यापेक्षा अगदी दशांश स्थळ जर आपण सरकवली इथे दोन स्थळ इकडे येणार आहे वरचं सुद्धा चिन्ह दोन स्थळं इकडे येईल पहा म्हणजे चिन्ह कुठे येईल शून्य दशांश चिन्ह नऊ एक दोन पाच आणि छेदामध्ये एक चिन्ह शून्य शून्य पहा चिन्ह पूर्वी इथं होतं आणि इथपासून नवाच्या पुढे या ठिकाणी दोन स्थळं सरकवल्याच्या नंतर येईल आणि म्हणून एक्क्याण्णव सॉरी शून्य दशांश चिन्ह नऊ एक दोन पाच अशा प्रकारचं उत्तर आपलं येणारे पा शून्य दशांश चिन्ह नऊ एक दोन पाच आणि पर्याय क्रमांक या ठिकाणी एक्क्याण्णव पंचवीस पर्याय क्रमांक दोन मध्ये हे उत्तर आहे म्हणजे पदावली जशी आपण बाकीच्या संख्यांची किंवा बाकीच्या क्रियांप्रमाणे जशी पदावली सोडवतो त्या पदावलीचे नियम जसे लावतो तशाच प्रकारे या ठिकाणी नियम लावून फक्त टक्क्याची कशा स्वरूपात अंशात शेतामध्ये टक्केवारीचं शेकडेवारी किंवा शेकडेवारीचं अपूर्णांकात रूपांतर या ठिकाणी केलं अशा प्रकारची मांडणी करून आपण ह्या प्रकारची उदाहरणं सोडवायची आहेत आता पुढील उदाहरण पहा थोडस आणखी आणखी काठीण्य पातळीचं उदाहरण आपण घेऊयात जेणेकरून आपल्याला आज हा घटक संपवताय पहा पहा तुमच्या स्क्रीनवर एक उदाहरण दिसतंय पहा मुलांना ते उदाहरण जवळजवळ पंच्याण्णव टक्के जरी सोपं असलं एकदम सोपं आहे चौरसाची बाजू पन्नास टक्केने वाढवली तर क्षेत्रफळ किती ने वाढेल पुन्हा एकदा वाचा चौरसाची बाजू पन्नास टक्केने वाढवली तर क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल पर्याय क्रमांक आपल्याला त्या ठिकाणी चार दिलेले आहेत कोणतं उत्तर येतं ते आपण नंतर पाहणारच आहोत परंतु एक गोष्ट तुम्हाला सांगतो पहा जेव्हा तुम्ही राज्य गुणवत्ता यादी किंवा जिल्हा गुणवत्ता यादीचा विचार करता तर त्यावेळेला आपल्याला कोणत्याही घटकातील कठीणातले कठीण संबोध पटकन समजून घेतले पाहिजेत हे उदाहरणं सुद्धा अगदी आपली तयार असली पाहिजे आता तुम्ही गेल्या वर्षी पहा गेल्या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेची जर पेपर पाहिला तर शिष्यवृत्ती परीक्षेच्या पेपरचा थोडासा मूड अगदी वेगळा झालेला आहे गेल्या वर्षी सुद्धा फार मोठा पेपर होता त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन जास्त होते मग अवघडाकडे आता सध्या कल निघलेला आहे आणि म्हणून अशा प्रकारची उदाहरणं देखील सोडवण्याचा आपण काय करूयात सराव करूयात हे उदाहरण काय म्हणताय की चौरसाची बाजू आहे ती पन्नास टक्केने वाढवली तर त्याच क्षेत्रफळ किती टक्केने वाढेल मग समजा एक चौरस मी या ठिकाणी काढतो पहा आता किती बाजू दिली माहिती आहे का आपल्याला नाही हा एक चौरस आहे या चौरसाची बाजू मी समजा किती मांडली या ठिकाणी चार मानली या ठिकाणी एक चौरस घेऊ आपण पुन्हा हा पण हा पहिला चौकोन आहे हा दुसरा चौकोन काढतोय मी चौकोन जरी सारखे दिसत असले तरी आपण प्रश्नाप्रमाणे त्याला समजून घेऊया की पहिल्या चौरसाची बाजू पन्नास टक्क्याने वाढवलेली वाढवलेली नाही तर ती चौरसाची बाजू किती आपण गृहित धरूया किती चार आहे किती आहे चार आहे उदाहरणादाखल आपण घ्यायचे जेणेकरून काय होईल की ही चार सेंटीमीटर बाजू आहे असं आपण गृहीत धरलं मग त्याचं क्षेत्रफळ किती येईल तर ते क्षेत्रफळ येतं चारचो क सोळा कारण आपल्याला माहिती आहे चौरसाचं क्षेत्रफळ चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग अशा प्रकारचं हे उदाहरण असतं आणि म्हणून चार चोक सोळा याचं क्षेत्रफळ असेल आता पन्नास टक्क्याने वाढवली याचा आता चारशे पन्नास टक्के होतात दोन आणि दोन वाढले म्हणजे चारामध्ये आणखी दोन मिळाले मग चारामध्ये दोन मिळाले तर ती बाजू सहा झाली आणि त्याचं क्षेत्रफळ साही साई छत्तीस चौरस सेंटीमीटर आलं मग आता हे एकदा समजलं की उदाहरण एकदम परफेक्ट आपण हे सोडू शकतो पहा आपण काय करूया की पहिल्या चौकोणाचं क्षेत्रफळ किती मिळालं आपल्याला सोळा या सोळाचं क्षेत्रफळ बाजू पन्नास टक्केने वाढवल्यामुळे ते किती होणार आहे नवीन चौक चौरस तयार झाल्याच्या नंतर सहा बाजू झाल्याच्या नंतर तो चौरसाच क्षेत्रफळ आलं छत्तीस चौरस सेंटीमीटर म्हणजे सोळा जर क्षेत्रफळ आहे तर सोळा क्षेत्रफळ पहिल्या चौरसाच होतं बाजू वाढल्याच्या नंतर ते किती झालं छत्तीस झालं म्हणजे कितीने वाढलं ते छत्तीस वाजा सोळा बरोबर वीस चौरस सेंटीमीटरने वाटले आणि म्हणून सोळाला किती वाढले वीस वाढले तर आपण काय करूयात या ठिकाणी सोळाला वीस वाढले सोळा दहा सोळा सव्वीस छत्तीस बरोबर आहे तर शंभराला किती अशा स्वरूपाची रचना जर एकदा आपल्याला जर मिळाली तर मी पहिल्या तासिकेला आणि दुसऱ्या तासिकेला सांगितलं होतं पहा की ही रचना तुम्हाला अवघडातले अवघड उदाहरण सोडवताना अगदी त्या ठिकाणी कामाला येणार आहे आणि म्हणून आपण सुरुवातीपासून या रचनेवर जास्तीत जास्त भर दिला पाहू मग आता रचना काय मिळाली आपल्याला या ठिकाणी पहा जेव्हा सोळा क्षेत्रफळ पहिल्या चौरसाचं चौर। होत आणि बाजू वाढवल्यामुळे ते किती झालं छत्तीस झालं वाढ कितीने आहे तर ती वाढ वीस चौरस सेंटीमीटरने आहे तर शंभराला ती किती होते एकदम सोपी मांडणी मिळाली वीस गुणिले शंभर भागिले सोळा बरोबर एक्स आणि म्हणून या ठिकाणी आपण घेऊयात खाली पाच सोपरूप रूप दिल्याच्या नंतर चार चौक सोळा चारा पंचे वीस आणि चार एके चार चार पंचवीसशे शंभर आणि म्हणून उत्तर मिळते आपल्याला पाच गुणिले पाँच पंचवीस पंचवीसचा पाच एकशे पंचवीस आणि म्हणून एकशे पंचवीस ही एक्स ची किंमत मिळाली एक्स काय आहे तर टक्के आहे आणि म्हणून पर्यायामध्ये पर्याय क्रमांक तीन आपल्याला इथे दिसतो पहा मी सुरुवातीला सांगितलं की उदाहरण काय अवघड नाही परंतु संकल्पना एकदा जर आपल्याला लक्षात आली की अशा स्वरूपाची ही काठिण्य पातळीच उदाहरण लक्षात घ्या मुलांनो की दिसायला एकदम गोंड दिसत छोट दिसत परंतु उदाहरण सोडवताना हमका चुका होतात आणि एकदा का संकल्पना आपली क्लिअर झाली की कि कितीने वाढलेलं आहे क्षेत्रफळ आपल्याला या ठिकाणी दिलेलेच नाही परंतु आपण काय केलं ती आकृती गृहीत धरली आणि मग गृहित धरल्याच्या नंतर त्याचं क्षेत्रफळ काढलं वाढल्याच्या नंतरच काढलं आणि मग हे केल्याच्या नंतर उत्तर आपलं किती आलं एकशे पंचवीस आलं टक्के आलं आणि म्हणून चौरसाची बाजू पन्नास टक्क्याने वाढवली तर क्षेत्रफळ किती येईल किंवा किती टक्क्यांनी वाढेल तर ते एकशे पंचवीस टक्क्यांनी वाढेल अशा स्वरूपाचं उत्तर आपलं या ठिकाणी आलेलं पाहिजे आणि म्हणून या अशा प्रकारच्या उदाहरणांचा हवा तर स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुम्हाला आम्ही पीडीएफ देखील तुमच्या ग्रुपवर पाठवणार आहोत तर अशा प्रकारच्या उदाहरणांचा आपण काय करायचंय सराव करायचा आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो मागील तीन तासिकांमध्ये आपण टेकडेवर या घटकावरती अतिशय चांगल्या प्रकारे अनेक प्रकारची उदाहरणे सोडवली मला आशा आहे खात्री आहे की या शेकडेवारी घटकातील सर्व प्रकारची उदाहरणं तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे समजलेली असतील तुम्हाला या महिन्याच्या आणि वार्षिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सुद्धा बेस्ट ऑफ लक धन्यवाद